वा वा कधी एकदा वहिनीला बघीन असं झालंय. अरे वहिनी नाही रे वहिनी म्हण. तेच ते रे काय मला आनंद झालाय ना त्यामुळे मी एक्साइट झालंय त्यामुळे वहिनी तर वहिनी झालं. कठीण आहे काय घाई लागली आहे. अरे लग्न कोणाचं आहे माझं आहे की तुझं आहे. तुझं तुझं. अरे या बसा ना बसा बसा. अरे वा मुलगा आमच्याच ओळखीचा आहे. अगं आई म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्यानेच माझे फोटो काढले होते. बर 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 आता मटकर साहेब त्या मुलीला बोलवायला सांगा. बोलवायला काय सांगा मुलगी इथेच आहे. नाही घर हेच आहे ना. घरच आहे पण ही मुलगी नाही मुलगी वेगळी आहे दुसरी मुलगी आहे. मग या घरात एकच मुलगी आहे. एक एकच काहीतरी काहीतरी गोंधळ होतो. प्रभाकर मी ह्याच मुलीचे फोटो काढले होते. मला माहित नव्हतं तू हिलाच माझी वहिनी करशील म्हणून. वहिनी खरंच सांगतो तुम्ही खूप सुंदर आहात. अप्रतिम सुंदर आहात. तुला सांगतो तुम्हाला बघल्यापासून आणि तुमचे फोटो काढल्यापासून हा भालू एक क्षणही झोपले नाहीये. सतत सतत माझी सोनू माझी सोनू रात्रंदिवस माझी सोनू. अहो मग हे तुम्ही स्टुडिओतच सांगितलं असतं तर तिथेच लग्न लावून दिलं असतं. कसं सांगणार कसं सांगणार सांगणार कसं लाजला ना लाजला ना. म्हणून म्हणून तर मटकर साहेबांना त्यांनी पाठवलं तुमच्याशी लग्नाची बोलणी करायला. काय पाठवलं पाठवला म्हणजे पाठवला. एक काम कर तू ही अंगठी त्यांच्या बोटात घाल म्हणजे साखर पुडा झाला. एक मिनिट काय भालू मला जरा ऑफिस मध्ये जायला उशीर होतोय. मी जातो. मी पण येतो. हो नको हो तुम्ही नाही नाही